Good morning, dear students. Today we are going to learn a new lesson, that is on the timeline. Do you know the meaning of timeline? Timeline means kaal darshavnari resha. In this lesson we going to learn three tenses and phrases. या पाठामध्ये आपण तीन काळ आणि काही शब्द समूह शिकणार आहोत. सुरुवातीला टाइमलाईनवर इन द पास्ट म्हणजेच भूतकाळावर आधारित काही शब्द समूह दिलेले आहेत. मिलियन्स ऑफ इयर्स अगो म्हणजेच लाखो वर्षांपूर्वी. लॉन्ग लॉन्ग अगो म्हणजेच फार फार वर्षांपूर्वी. मेनी इयर्स अगो म्हणजेच अनेक वर्षांपूर्वी. अ फ्यू इयर्स अगो म्हणजेच काही वर्षांपूर्वी. लास्ट इयर म्हणजेच मागील वर्षी. मेनी डेज अगो म्हणजेच अनेक दिवसांपूर्वी. लास्ट वीक म्हणजेच मागच्या आठवड्यात. डे बिफोर यस्टरडे म्हणजेच परवा. यस्टरडे यस्टरडे म्हणजेच काल. अ लिटिल व्हाइल अगो म्हणजेच काही वेळापूर्वी. सम टाइम अगो म्हणजेच थोड्या वेळापूर्वी. आता कालरेषेवर ऍट प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ दर्शवणारे शब्द समूह आपण पाहू मित्रांनो. नाऊ म्हणजेच आता. जस्ट नाऊ म्हणजेच आताच. टुडे म्हणजेच आज. टुनाइट म्हणजेच आज रात्री. नाऊ जस्ट नाऊ म्हणजेच आताच. धिस वीक म्हणजेच या आठवड्यात. धिस मंथ म्हणजेच या महिन्यात. आता आपण ऍट फ्युचर्स म्हणजे भविष्यकाळावर आधारित शब्द समूह पाहू मित्रांनो. आफ्टर अ व्हाइल म्हणजेच काही वेळानंतर. लॅटर म्हणजेच काही वेळानंतर. टुमारो टुमारो म्हणजेच उद्या. डे आफ्टर टुमारो म्हणजेच परवा. नेक्स्ट वीक म्हणजेच पुढील आठवड्यात. आफ्टर मेनी डेज म्हणजेच अनेक दिवसानंतर. लास्ट इयर म्हणजेच पुढील वर्षी. आफ्टर अ फ्यू इयर्स म्हणजेच काही वर्षानंतर. मेनी इयर्स फ्रॉम नाऊ म्हणजेच अनेक आतापासून अनेक वर्षांनी. थाउजंड्स ऑफ इयर्स फ्रॉम नाऊ म्हणजेच आतापासून हजारो वर्षानंतर.